नांदेडचे बांधकाम क्षेत्रातले प्रमुख व्यावसायिक संजय बियाणी यांची टीका निर्गुण हत्या झाली, निश्चितच आम्हा सर्वांना मराठवाड्यातील लोकांना चिंता व्हावी अशाच प्रकारची घटना काल घडलेली आहे. आणि काल समजताच मी आज पहाटे लवकर निघालो, नांदेडला आलो. सकाळी आल्याबरोबर मी त्यांच्या कुटुंबियांच्या त्यांची मिसेस त्यांचा मुलगा आणि त्याच्या दोन मुली आणि जावई यांची प्रत्यक्ष मी भेट घेतली आणि त्यांचं जे काही म्हणणं या संदर्भामध्ये ते मी ऐकून घेतलेलं आहे. आता या पत्रकार परिषद नंतर मी IG SP जिल्हाधिकारी त्यांना घेऊन मी पुन्हा त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्यांना जे काही खाजगीत सांगायचं असेल, कारण शेवट तपासाचा भाग आहे, तपास योग्य दिशेने गेला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि तातडीने त्याच्यावर कारवाई करून जे यासाठी जबाबदार आहे, ज्यांनी ही हत्या केली आहे आणि याच्या मागे कुठं सूत्रधार असेल त्यांचा सर्वांचा शोध लागला पाहिजे तातडीने. या अनुषंगाने त्याच्यासाठी जे काही लीड्स मिळते जी माहिती मिळू शकते ही माहिती त्यांनी मनमोकळेपणे द्यावी या अनुषंगाने निश्चितच ही खाजगी स्वरूपाची भेट आहे आणि त्याबद्दल मला अधिक काही बोलायचं नाही आहे. एक तर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, पोलिसांची कारवाई जी आहे ती सक्षमपणे व्हावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना असावी असे मी आज आल्याबरोबर काही चर्चा आम्ही अधिकाऱ्यांशी केलेली आहे. त्यांची आज सकाळी भेट झाल्यानंतर मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये IG SP ॲडिशनल SP आणि कलेक्टरांच्या उपस्थितीमध्ये काही विद्यमान परिस्थितीवर चर्चा केलेली आहे. संजय बियाणी यांच्या दुर्दैवी हत्येच्या मागे लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचाही प्रयत्न निश्चित आहे. मला नागरिकांना विशेषतः सॉफ्ट टार्गेट्स आहेत, नावं मी घेतणं उचित नाही आहे, ज्यांना तुमच्या धमक्या येतात, फोन येतात किंवा आले असतील मागच्या काळामध्ये, त्या सर्व व्यावसायिकांना विनंती करायची आपल्या माध्यमातून की त्यांनी कॉन्फिडन्समध्ये जाहीररित्या न येता डायरेक्टली जर पोलीस अधीक्षकांशी संवाद साधला, IG शी साधला किंवा माझ्याशी जरी सांगितलं शेअर केलं ती माहिती गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्या माहितीच्या आधारे पुढे जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे ती निश्चित केली जाईल. पण लोकांनी न घाबरता हे थोडंसं दृढपणे केलं पाहिजे. याच्यामध्ये काही विशिष्ट सॉफ्ट टार्गेट्स आहेत ज्यांचं चांगला व्यवसाय आहे, चांगला चालतो आहे, त्यांचं उत्पन्न चांगलं आहे, अशा काही व्यावसायिकांना टार्गेट मागच्याही काळात केलं होतं आणि आजही काही ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे त्यांनी न घाबरता हे काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. आपल्याला कल्पना आहे की संजय बियाणी यांची केस जी आहे त्यासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम SIT ही गठीत करण्यात आलेली आहे. हा निर्णय IG आणि SP यांनी घेतलेला आहे आणि आपले ॲडिशनल SP विजय कबाडे यांच्या हे प्रमुख असतील SIT चे, त्यांच्याकडे हा सर्व तपास हा सुपूर्द करण्याचा निर्णय हा पोलीस प्रशासनाने घेतलेला आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की वेळ अधिक न लावता ही कारवाई जलद गतीने करतील. त्यांच्या हाताखाली काही अधिकारी त्यांना देण्यात आलेले आहेत, ते सर्व त्याच्यामध्ये लक्ष घालून काही जी काही तपास यंत्रणा कार्यरत करायची आहे ती निश्चितच वेगाने कामाला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे मी उद्या मुंबईत आहे, उद्या मंत्रिमंडळाची बैठक पण आहे,
पण तुम्ही गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे आणि जमलं तर त्यांच्या उपस्थितीत डीजींची सुद्धा बैठक व्हावी अशी मी विनंती गृहमंत्र्यांना करणार आहे. कारण की वरिष्ठ पातळीवर सुद्धा याचे सूत्रधार कदाचित जिल्ह्याचे बाहेरचे आहेत, राज्याच्या बाहेरचे आहेत, कुठले आहेत हा निष्कर्ष काय अजून समजलेला नाही आहे. पण त्याचा तपास जर व्यवस्थितपणे व्हायचा असेल तर डीजी आणि गृहमंत्र्यांच्या स्तरावर काही माहिती घेऊन त्या माहितीप्रमाणे मग त्यांना जे योग्य वाटेल तो निर्णय गृहमंत्र्यांनी घ्यावा अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे मी उद्याच कॅबिनेट आहे, त्यामुळे मी गृहमंत्र्यांना सुद्धा या बाबतीमध्ये भेटून वेगळं भेटून आणि डीजी आणि गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे हे सर्व काम तातडीने करायचं आहे आपल्याला. आता याच्या मागचं कारण नेमकं काय, या सगळ्या हत्या मागचं किंवा याच्यामध्ये सूत्रधार कोण होऊ शकतो, हे दोन महत्वाचे प्रश्न आज आपल्या समोर आहेत. ही जी हत्या झालेली आहे याच्या मागचं नेमकं काय कारण आहे, किंवा सूत्रधार कोण असू शकतं, असे प्रश्न लोकांच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे. सध्या पोलीस तपास सुरू असल्यामुळे त्या तपासावर मी कुठले अंदाज व्यक्त करणं उचित नाही आहे, कारण तो पोलिसांना एका विशिष्ट दिशेने कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने जाता कामा नये, कुठल्याही पण निष्पक्षपणे तपास त्यांनी करावा आणि त्यांच्या माहितीच्या आधारावर मग त्यांनी तो निष्कर्ष काढायचा आहे तो त्यांनी काढला पाहिजे. त्यामुळे मी यावर भाष्य करणं उचित नाही आहे, कारण की विषय आहेत भरपूर पण ते त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे हे आज एस्टॅब्लिश अंदाज बांधणं हे कठीण आहे. किंबहुना माहिती कुठल्याही माहितीच्या अधिकारा म्हणजे माहिती बरोबर नसताना त्याच्यावर काही भाष्य करणं हा विषय पोलिसांना सोपवतो, त्यांनी याच्यामध्ये काय केलं पाहिजे. बट मी एवढीच मला काही भूमिका सांगायची, प्रश्न असतील तर थोडक्यात सर. काय म्हणताय, नाही मी केले, मी काहीच केलं नाही. मी कोणाचं नाव घेतलेलंच नाही, मी कोणाचे नाव घेतलेलं नाही. मी तुम्हाला ऐकून घ्या, मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. ऐकून घ्या, हे तुमचं मत आहे, माझं मत मी या ठिकाणी सांगणं म्हणजे जे काही आहे, मी काही इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर नाही आहे, याच्यामध्ये कुठल्याही घटना मी वेगळ्या केलेल्या नाही आहेत. माझं म्हणणं जर कोणाला फोन येत असतील धमकीचे फोन वगैरे तर त्यांनी याची माहिती आयजी एसपींना द्यावी किंवा माझ्याकडे द्यावी, तोही तपास वेगळ्याने करत. हा विषय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे ना, हा फक्त काही हा ही घटना फक्त एकच आयसोलेशन पाहत नाही मी, काही घटना वेगळी विषय हा विषय वेगळा आहे. या घटनेसंदर्भात पोलीस सांगितलं एस आय टी फॉर्म करण्यात आलेली आहे, ॲडिशनल एस पी कबाडे याचे प्रमुख आहेत, ते तपास करतील, ते तपासण्याचे निष्पन्न होईल ते होईल. आणि दुसरा विषय आहे, नागरिकांना जर या बाबतीमध्ये काही धमकी वजा काही होत असेल किंवा काही धमकी येत असतील तरी माहिती द्यावी एवढंच म्हणलं मी. घटना घडल्यानंतर टोटल अभिलेखावर असलेले 45 अग्निशस्त्राने गुन्हे करणारे गुन्हेगार आपण ताब्यात घेतलेले आहेत, त्यांच्याकडे विचार खूप सुरू आहे. त्या परिसरातले आपण सी सी टी व्ही फुटेजेस वगैरे घेतलेले आहेत आणि अजून काही गोपनीय बातमीदारांकडनं काही वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती मिळते, ते पडताळणी करायचं काम सुरू आहे. मला वाटतं की आपल्याला विनंती एवढीच आहे, जास्त सखोल माहिती विचारण्यापेक्षा योग्य स्तरावर तपास आल्यानंतर आता एखाद्या गोष्टीची माहिती आजच आपण जर बाहेर दिलो तर लोकांना ते थोडंसं सावधान केल्यासारखं होईल. मला वाटतं एवढंच आहे की पत्रकार परिषदा ही प्रश्न उत्तराचा त्याला स्वरूप न देता आपण पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन एका विशिष्ट स्तरावर गेल्यानंतर कोण आय जी एस पी म्हणून तो निर्णय घेतील. आज आपण प्रत्येक स्तरावरचे चौकशी आजच 24 तासात करू लागलो तर मला थोडंसं जरा काळजी, हा विषय नॉर्मल प्रेस कॉन्फरन्सचा विषय नाही आहे, कृपया समजून घ्या. आपण एका विशिष्ट परिस्थितीमधून आज जात आहोत,
काय केलंय सांगितलं, एस आय टी फॉर्म झाली, चौकशी करतील, त्यांच्या हाताखाली टीम दिलेली आहे, त्यांना मी आता घेऊन चाललो आहे त्यांच्याकडे, बी आर एनच्याकडे त्यांना भेटणार आहे, त्याचं म्हणणं काय प्रत्यक्ष त्याला जे काय सांगायचं सांगू. ते मला एवढंच सांगायचं की चिंतेची बाब निश्चित आहे, हे माझंही मत आहे, आणि त्यामुळे मी माझी भूमिका आज सकाळीच अधिकाऱ्यांना सांगितलेली आहे. आम्हाला सर्वांना चिंता आहे आणि नांदेडची कायदा आणि सुव्यवस्था ही निश्चित प्रभावीपणे त्याच्यावर वसक राहायला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. मला वाटतं हा आपण विषय थोडासा विषांतर करत आहोत. सुरक्षा काढणे आणि सुरक्षा देणे हा पूर्णतः वेगळा विषय आहे. काची जी घटना झालेली तो वेगळा विषय आहे. सुरक्षा दिली होती, मी आता तेच एक्सप्लेन करू इच्छितो की आपण जो काही व्यक्तींच्या नावाने जो विषय रेज केलेला तो पूर्णतः वेगळा आहे आणि त्याचा आणि याचा काही संबंध नाही. त्यांच्यावर हल्ला होऊ शकते, ते सरकारचे साधनाचे अनेक लाखो रुपयांचा फायदा करून दिलेला आहे. जागाबद्दल त्याच्याबद्दल वेगळी कमिटी आहे डिस्ट्रिक्ट लेवलला, ती कमिटी त्याबद्दल विचार करत आहे. याबाबत त्यांना जे म्हणायचं आहे म्हणणं त्यासाठी ते हायकोर्टमध्ये सुद्धा गेलेले आहे. हायकोर्टला पण आपण रिप्लाय दिलेला आहे. हायकोर्टमध्ये मॅटर सब ज्युडिस आहे, तर जेव्हा मॅटर सब ज्युडिस असेल तेव्हा आपण काही सांगणं त्याच्यामध्ये योग्य नाही, बरोबर आहे. हा हा जो विषय आहे, कारचा विषय तो वेगळा आहे. त्याच्या तपासाबद्दल आहे, त्याच्या तपासाबद्दल मी आपल्या सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो की तपास व्यवस्थित होईल, चांगला होईल आणि खरे आरोपी समोर येईल. त्याच्याबद्दल कृपया आपण निसंदिग्धता बाळगावी, आमच्यावर विश्वास ठेवावा. काही घटना घडलेल्या आहेत निश्चितपणे, आपल्यापैकी काही लोकांनी काही घटना समोर पण आणलेल्या आहेत. अडचणीची बाब अजूनही आहे की खऱ्या ज्या बऱ्याच घटना आहेत त्या समोर येत नाहीयेत, बऱ्याच वेळेस लोक समोर येत नाहीयेत, काही त्याचं कारण असू शकेल. परंतु ज्यांनाही कुणाला असे धमकी वजा किंवा काही थ्रेटचे कॉल आलेले त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आमच्या तुमच्या सोबत आहोत. कुणाचीही कंप्लेंट जी आहे ती आम्ही खारिज नाही करणार. सर्वांच्या कंप्लेंटवर लक्ष दिलं जाईल आणि हा गुन्हा जो आहे निश्चितपणे हा आम्ही निश्चित करतो. दोन हजार वीसच्या जूनच्या त्याच्याबद्दल बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये त्यांना ऑफर पण करण्यात आली होती त्यांना संरक्षण देण्याबद्दल, परंतु त्याच्याबद्दल त्यांच्याकडून स्वतःहून काही पुढाकार नाही आला आणि त्यामुळे 2020 पासून तो नाही. काही लोकांनी याच्याबद्दल 2 महिन्यापूर्वी काढला, 1 महिन्यापूर्वी काढला असं लिहिलं, ते चुकीचं आहे. कृपया चुकीची आपण बातमी देऊ नका. आपल्याला जर काही कुठे अडचण असेल फॅक्च्युअल माहितीबद्दलची आपण कृपया आम्हाला विचारा. टीका करणे हा आपला अधिकार आहे, परंतु कृपया फॅक्च्युअल माहिती घ्या. 2020 पासून ते नाही आणि 2020 मध्ये तो निर्णय झालेला आहे. त्यानंतरपासून आम्ही ज्यांना ज्यांना सो कॉल्ड धमकी होती किंवा थ्रेट आलते त्यांना वेगवेगळे इंडिव्हिज्युअली बोलून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांच्या भीतीबद्दल आम्ही निराकरण केलेलं आहे. त्यांना कसं पुढे जायचं याच्याबद्दलही सांगितलेलं आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना प्रभाव त्याचा त्यांनी मान्य केलेला आहे. त्याच्यामध्ये संजय यांनी ती कधी आले नव्हते, त्यांचं आमच्याशी इन्फॉर्मली बोलणं पण झालेलं आहे, परंतु हा विषय त्यांनी कधीच काढलेला. त्याच्या प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन बद्दलही आम्ही स्टेप्स घेत आहोत. ज्यांना अगोदर धमकी आलेली आहे किंवा जे धमकी वजा गुन्ह्यामध्ये निष्पन्न आहेत असे ऑलरेडी जवळपास 45-45 लोकांना आम्ही तालामध्ये घेऊन विचारपूस करत आहोत आणि अशा घटना होऊ नये त्यासाठी आम्ही कारवाई करेल. आणि
माझं स्पेसिफिक उत्तर तुम्ही ऐकलं असेल की जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आयजी यांनी निर्णय घेतला ही एसआयटी फॉर्म करायचा. मी फक्त तुम्हाला माहिती देत आहे की हे त्यांनी गठीत केलेले, हा निर्णय त्यांचा आहे. त्यांनी ही एसआयटी गठीत केली आहे आणि त्या एसआयटी गठीत केल्यानंतर त्याच्या त्यांना निश्चितच हँड आहे. म्हणूनच एका स्पेसिफिक आयपीएस ऑफिसरकडे सोपवलेलं आहे. कबड्डी ॲडिशनल एस पी आहेत आपले, त्यांच्याकडे सभा सोपव. या भाषेत उत्तर देणार का? भाषेमध्ये उत्तर देणार का? मला वाटतं त्यांना ठरवू द्या कशा पद्धतीने काय इन्व्हेस्टिगेशन मध्ये कशा पद्धतीने करायचा त्यांचा विषय. मी धमक्या नाही म्हणायचे, धमक्या आलेले नाहीये. आपण एक स्पेसिफिक प्रश्न विचारला होता की आपण प्रिव्हेंट ऍक्शन काय. मी आपल्याला सांगितलं होतं अशा गुन्हे करणारे जे आमच्या रेकॉर्ड वर आहेत असे वेगवेगळ्या ठिकाणी 45 लोकांना आम्ही बोलावून विचारपूस करत आहोत. धन्यवाद, थँक्यू. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलईडी, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, एलईडी पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.